ओके वेलकम स्टूडेंट्स. अपन NTS एग्जाम याचं प्रिपरेशन करत आहोत. यामध्ये अपन 2018-19 यामध्ये ACT ओके स्कॉलरिस्टिक अपडेटेड टेस्ट. आवाज येत नाही आहे, चेक करा आवाज येतो आहे की नाही. हॅलो, आवाज येत असेल तर ओके टाईप करा. येतोय का आवाज? आवाज जर येत असेल, मला असं वाटतं आवाज येतोय तुम्हाला. आवाज येतोय, ओके ठीक आहे. चला तर मग आपण 43 कंप्लीट केलेले होते, राईट? ठीक, स्क्रीनवर तुम्हाला पिक्चर दिसते. पिक्चरवरचा क्वेश्चन काय बघा, identify the style of the temple architecture that has been shown in the above picture. ओके, तुम्हाला काय विचारलेलं आहे तर स्टाईल ऑफ द टेम्पल तुम्हाला त्याचं आर्किटेक्चर विचारलेलं आहे. ओके, आणि तुम्हाला टेक्स्ट स्क्रीनवरचं टेक्स्ट क्लिअर रीड करता येते. आवाज जर ओके आणि पिक्चर पण क्लिअर कळत असेल तर ॲन्सर द्यायला सुरुवात करायची. तुम्हाला स्टाईल ऑफ द टेम्पल ऑप्शन्स दिले आहेत बघा, तुम्हाला खाली काय ऑप्शन्स दिले आहेत, द्रविड, ओके वेसारा, नगारा अँड भूमिजा, असे चार ऑप्शन्स दिले आहेत तुम्हाला. यातील एस भाग्यश्री बरोबर, कोमल, सगळ्यांनी उत्तर दिलेलं आहे ऑप्शन नंबर थर्ड, नगारा स्टाईल. ओके, हे ॲन्सर राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, म्हणजे तुम्हाला एक अंदाज आला का कशा पद्धतीचे एक्झाम क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात, त्यामुळे तुम्ही ते पिक्चर्स पण ओके ते तुम्ही क्लिअर करायचं आहे. नागर आहे, ओके नागर आहे, भाग्यश्रीने आपल्याला क्लिअर केलेलं आहे आणि नागर आहे ते. 45 नेक्स्ट क्वेश्चन आहे, हू स्टार्टेड द फर्स्ट इंग्लिश न्यूजपेपर इन इंडिया. Who started first English newspaper? Who started the first English newspaper in India? Option dile tumhala Allen Hume, Sir John Marshall, third hai James Augustus Hickey and fourth hai Michael Foucault. Tar ya char options paiki tumhala yogya answers olkhaycha ahe. फर्स्ट इंग्लिश न्यूजपेपर आणि त्याचं उत्तर आहे एस जेन्स ऑगस्ट, ऑप्शन नंबर थर्ड राईट आहे. ओके, जेन्स ऑगस्ट ऑप्शन नंबर थर्ड राईट आहे. एस भाग्यश्री, रोहित, कोमल, ओके भाग्यश्रीला काबर दिसत नाही, बाकीच्यांना दिसते का पिक्चर? ऑप्शन नंबर एस सत्वज. स्क्रीनवरचं टेक्स्ट रीड करता येते का तुम्हाला, चेक करा. आणि तर मग त्याची कलर क्वालिटी चेंज करायला, ओके रेग्युलर कलर क्वालिटी करूया आपण त्याची. हां, ही दिसते तुम्हाला क्लिअर. ओके ठीक आहे, आता रीड होतंय तुम्हाला. हां तर 45 होता, हू स्टार्टेड द फर्स्ट इंग्लिश न्यूजपेपर, त्यावेळेस तुम्ही ॲन्सर दिले जेम्स ऑगस्ट हिके, राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 46, हू इज नोन ॲज द फर्स्ट कीर्तनकार ऑफ महाराष्ट्र. फर्स्ट कीर्तनकार, महाराष्ट्राचा फर्स्ट कीर्तनकार कोण आहे? फर्स्ट ऑप्शन दिले तुम्हाला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि संत एकनाथ, असे चार ऑप्शन्स आहेत. तर तुम्हाला माहिती पाहिजे की महाराष्ट्रात फर्स्ट कीर्तनकार कोण आहे. एस ऑप्शन नंबर संत नामदेव, एस नामदेव, एस कोमल. अच्छा, भाग्यश्री, रोहित,
ठीक आहे, संत नामदेव हे उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं आहे. ऑप्शन नंबर थर्ड राईट आन्सर आहे. आद्य कीर्तनकार, येस आद्य कीर्तनकार, राईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे 47. राईट द नेम ऑफ द वुडन डॉल्स मेड इन महाराष्ट्र. राईट डाऊन राईट द नेम ऑफ वुडन डॉल्स मेड इन महाराष्ट्र. फर्स्ट आहे थकी, काली चंडिका, गंगावती आणि फोर्थ आहे चंपावती. असे चार ऑप्शन्स आहेत तुम्हाला. चार ऑप्शन्सपैकी तुम्हाला ओळखायचं आहे की ऑप्शन नंबर थकी. अच्छा, थकी राईट आन्सर आहे. रोहित ठकी, राईस एस आर्यन ठकी, भाग्यश्री, सानिका ठकी राईट आहे. लक्षात ठेवा, फर्स्ट द नेम ऑफ द वुडन डॉल्स, वुडन डॉल्स आणि त्याचा आन्सर आहे ठकी. ओके ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भिलार द विलेज नियर महाबळेश्वर इज फेमस ॲज द विलेज ऑफ डॅडॅश. ऑप्शन आहे प्लांट्स, बुक्स, फॉर्ट्स अँड मँगोज. मग सांगा की भिलार हे विलेज आहे, ओके, आणि कुठे आहे ते महाबळेश्वर जवळ आहे, आणि त्याला काय म्हणतो आपण, विलेज ऑफ प्लांट्स, बुक्स, फॉर्ट्स अँड मँगोज. ऑप्शन नंबर टू बुक्स हे सर्वांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. येस, सानिका, भाग्यश्री, कोमल, आर्यन, रोहित सर्वांनी ॲन्सर राईट दिलेले आहे. आता हे इंग्लिशमध्ये होते, मराठीत बघा. सोबतच्या चित्रातील मंदिर स्थापत्याचे शिखर कोणत्या शैलीचे आहे. आणि तुम्हाला ऑप्शन होते द्रविड, वेसर, नागर आणि भूमीज. ओके, आणि तुम्ही ते उत्तर दिलं होतं बरोबर. काय होतं त्याचा आन्सर, तर नागर. ओके थर्ड राईट आहे. 45. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केले. ॲलन ह्यूम, सर जॉन मार्शल, जेम्स ऑगस्टस हिकी आणि मायकेल फुको. तर तुम्हाला पहिले इंग्रजी वर्तमानपत्र हे याचं उत्तर आहे जेम्स ऑगस्टस हिकी. ओके फोर्थ, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार डॅश डॅश यांना मानतात. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ. काय उत्तर दिलं होतं तुम्ही, आपलं इंग्लिशमध्ये झालं आहे म्हणून आपण मराठीत काय करतो आहे, फास्ट घेतो आहे. ओके हेच योग्य उत्तर होतं, संत नामदेव. ओके संत नामदेव हे काय आहे तर आद्य कीर्तनकार. ओके त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, पूर्वी महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात. फर्स्ट आहे ठकी, कालीचंडिका, गंगावती, चंपावती. ऑप्शन नंबर फर्स्ट दिलं आहे तुम्ही आन्सर, ठकी. ओके हे बरोबर आहे, हे लाकडी बाहुली. ओके आणि भाग्यश्रीने आपल्याला त्याची माहिती दिली होती की नाचणाऱ्या बाहुल्या. अच्छा, आणि भाग्यश्रीने सांगितलं की स्ट्रॉबेरीसाठी पण प्रसिद्ध आहे ते कोण, महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव. वनस्पती, पुस्तके, किल्ले आणि आंबे. अच्छा, महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे. तुम्हाला ऑप्शन दिले होते वनस्पती, पुस्तके, किल्ले आणि आंबे. तुम्ही याचं ऑलरेडी आन्सर दिलेलं आहे आणि त्याचं उत्तर आहे बुक्स म्हणजे पुस्तके. ऑप्शन नंबर टू राईट आन्सर आहे, भिलार. लक्षात आलं तर तुम्ही पुस्तके लक्षात ठेवायचं आहे. आणि भाग्यश्रीने सांगितलं की भिलार हे अजून याच्यासाठी पण प्रसिद्ध आहे, स्ट्रॉबेरीसाठी पण प्रसिद्ध आहे. जर नेक्स्ट स्ट्रॉबेरी असेल तर त्यावेळेस तुम्ही स्ट्रॉबेरी द्या, पुस्तक नसेल तर. ओके मोहन सुतार, ऑप्शन नंबर टू राईट आन्सर दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चला भाग्यश्रीने सांगितलं आपण मराठीत घेऊया आणि मग इंग्लिशमध्ये घेऊया. चला 49 आहे, भारतातील प्रसिद्ध संग्रहालय यातील चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी कोणती ती ओळखायची तुम्हाला, चुकीची जोडी ओळखायची आहे. पहिलं कोलकाता इंडियन म्युझियम, दिल्ली नॅशनल म्युझियम, हैदराबाद सालार जंग म्युझियम, मुंबई द कॅलिको म्युझिकल ऑफ टेक्सटाईल्स. या चार ऑप्शनपैकी चुकीचं कोणतं आहे ते ओळखायचं आहे तुम्हाला. 49 ऑप्शन नंबर फोर्थ, एस ऑप्शन नंबर फोर्थ. ओके
मुंबई द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्सटाईल हे राईट ॲन्सर आहे. मुंबई द कॅलिको हे चुकीची जोडी ओळखायला लावली होती आणि ही चुकीची आहे, मुंबई द कॅलिको म्युझियम. नेक्स्ट क्वेश्चन आहे 50. इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे कोणी प्रतिपादन केले? त्याच्यामध्ये इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे, ओके, असं कोण म्हणतं? मायकेल फुको, सीमा द बोवा, लिओ पॉन्ड हॉन रॉनके, जॉर्ज विलम फ्रेडरिक हेगेल, असे चार ऑप्शन्स आहेत. ह्याच्यापैकी तुम्हाला ओळखायचं आहे की कोण म्हटलं होतं असं. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट, मायकेल फुको, ओके. त्याचं योग्य उत्तर आहे मायकेल फुको, ठीक. नेक्स्ट आहे ऑप्शन नंबर फर्स्ट राईट आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन, मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ही इमारत कोणत्या स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे? मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस, ओके, तुम्हाला दिले मुस्लिम, नागर, द्राविड आणि इको गोथिक, असे चार ऑप्शन्स आहेत. मुस्लिम, नागर, द्राविड आणि इको गोथिक. मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ही इमारत कोणत्या स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे इंडो गोथिक, ऑप्शन नंबर फोर्थ. एस कोमल, इंडो गोथिक, प्रकाश म्हणजेच कोमल, फोर्थ ऑप्शन राईट आहे. पुढचा क्वेश्चन बघा, एस आर्यन राईट ॲन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 52. 6 जानेवारी हा दिवस डॅश डॅश म्हणून साजरा केला जातो. 6 जानेवारी, याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, फर्स्ट माहिती अधिकार, सेकंड पत्रकार, थर्ड मानवी हक्क, फोर्थ आहे स्वच्छता. या चार ऑप्शन्सपैकी तुम्हाला ओळखायचं आहे की 6 जानेवारी हा दिवस. माहिती अधिकार, मानवी हक्क, पत्रकार, स्वच्छता, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, पत्रकार, ओके. एस करण, भाग्यश्री, कोमल, आर्यन, सानिका, तुम्ही उत्तर दिलेलं बरोबर आहे ऑप्शन नंबर 2, पत्रकार हे राईट ॲन्सर आहे. क्वेश्चन नंबर 53. मेजर ध्यानचंद्र यांचा डॅश डॅश हा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय क्रीडा दिवस, मेजर ध्यानचंद्र पण लक्षात ठेवा, राष्ट्रीय क्रीडा दिवस पण लक्षात ठेवा, ओके. आणि आता तुम्हाला डेट पाहिजे, ओके. भाग्यश्री खूपच जास्त हुशार आहे, ती काय म्हणते की बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस आहे पत्रकार दिन म्हणून. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस घेतला जातो बाळशास्त्री पत्रकार दिन म्हणून, ओके, ठीक आहे. चला, भाग्यश्रीकडून बरीच नवीन नवीन माहिती मिळते आपल्याला. इथे मेजर ध्यानचंद विचारलेलं आहे राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून तो साजरा करण्यात येणार आहे, पण तो डेट कोणती आहे विचारलेली आहे, ती आहे 29th ऑगस्ट, ओके. 29 ऑगस्ट हे उत्तर आहे इथे. ओके, 29 ऑगस्ट हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. मेजर ध्यानचंद 29 ऑगस्ट, तुमचे ऑगस्टमध्ये एखादा फ्रेंड वगैरेचं जर असेल ना तर त्याला तुम्ही नावच ठेवून द्यायचं मेजर ध्यानचंद. म्हणजे तुम्ही काय करायचे, जेवढे फ्रेंड्सचे बर्थडे येते त्या दिवशी अजून कोणत्या एखाद्या महान व्यक्तीचं त्याच्या दिवस अगोदर किंवा नंतर जर बर्थडे असेल ना तर त्याला ते म्हणत जा. म्हणजे काय होईल, तर तुम्हाला लक्षात राहून जाईल. बरेचसे जन्मतारखा असतील ना ते तुमच्या लक्षात राहून जातील, ठीक आहे. 54. मुंबईत डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी लाटणे मोर्चा काढला. ऑप्शन फर्स्ट आहे प्रमिला दंडवते, सेकंड आहे मृणाल गोरे, थर्ड आहे गौरा देवी, फोर्थ आहे डॉक्टर फुलरेणू गुहा. चार ऑप्शन्स आहेत, प्रमिला दंडवते, मृणाल गोरे, गौरा देवी, डॉक्टर फुलरेणू गुहा, असे चार ऑप्शन्स आहेत. मुंबईत डॅश डॅश यांच्या, ओके,
कोमल आपला करणने दिलेला आहे गौरा देवी ऑप्शन नंबर थर्ड. आणि त्याचं योग्य उत्तर आहे मृणाल गोरे. ओके ऑप्शन नंबर टू मुंबईत डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली एस आदेश मृणाल गोरे एस भाग्यश्री 1900 मृणाल गोरे 1972 1972 पण लक्षात ठेवा 1972 पण लक्षात ठेवा. हे भाग्यश्रीने सांगितलेले आपल्याला मृणाल गोरे आणि महिलांची लाटणे यांनी नेतृत्व केलेलं होतं मृणाल गोरे 1972. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हटले जाते. अच्छा भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हटले जाते. ऑप्शन्स आहेत ताग वाहन सिमेंट आणि खादी व ग्रामोद्योग. असे चार ऑप्शन्स आहेत ताग वाहन सिमेंट खादी व ग्रामोद्योग. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू वाहन. ओके सनराईज क्षेत्र तर वाहन एस आदेश कोमल भैरवी कोमल आर्यन करण. ओके हे उत्तर बरोबर दिलेले आहे. तुम्ही सनराईज क्षेत्र म्हटलं की तुम्ही वाहन लक्षात ठेवायचं आहे. ओके नेक्स्ट 1983 कोणाच्या नेतृत्वाखाली भारताचे विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली. नेतृत्व कोणी केलं भारताने विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पण केव्हा 1983 तेव्हा नेतृत्व कोणी केलेलं होतं आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आपण जिंकली. फर्स्ट आहे सुनील गावस्कर सेकंड संदीप पाटील थर्ड सय्यद किरमाणी आणि फोर्थ आहे कपिल देव. आणि हे तुम्हाला माहिती आहे. ओके तुम्हाला माहिती आहे किंवा घरात तुम्ही विचारून घ्या सगळ्यांना माहिती आहे. त्याचं उत्तर योग्य उत्तर एस कोमल ऑप्शन नंबर फोर्थ आदेश कावेरी सानिका करण कपिल देव हे राईट ॲन्सर आहे. ओके ऑप्शन नंबर फोर्थ हे राईट ॲन्सर आहे. हे आपण मराठीत बघितले होते. आता हेच क्वेश्चन आपण इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिशमध्ये बघूया तुमचं इंग्लिश पण क्लिअर होऊन जाईल त्यांचे पण क्वेश्चन्स क्लिअर होऊन जातील. ठीक 49 विचारलेलं होतं आयडेंटिफाय द रॉंग पेअर फ्रॉम द फेमस म्युझियम अँड इट्स लोकेशन इन इंडिया. फर्स्ट आहे कोलकाता इंडियन म्युझियम दिल्ली नॅशनल म्युझियम हैदराबाद सलारजंग म्युझियम मुंबई द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्सटाईल्स. त्याचा आपण चुकीची जोडी कोणती होती तर फोर्थ. ओके फोर्थ मुंबई द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्सटाईल ही चुकीची जोडी होती. हु सेड दॅट द प्रिव्हिलिंग प्रॅक्टिस ऑफ अरेंजिंग हिस्टॉरिकल इव्हेंट्स इन अ क्रोनॉलॉजिकल ऑर्डर इज नॉट राईट. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स होते आणि यामध्ये तुम्ही हे कोण म्हटलं होतं हे तुम्हाला ओळखायचं होतं आणि त्याचं तुम्ही उत्तर सांगितलं होतं ऑप्शन नंबर फर्स्ट मायकल फुको. ओके ठीक 51 विच स्टाईल ऑफ आर्किटेक्चर हॅज बीन यूज टू बिल्ड छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस. फर्स्ट आहे म्युझलिम सेकंड आहे नगर द्रविड आणि इंडोगोथिक. आणि तुम्ही उत्तर सांगितलं होतं इंडोगोथिक ऑप्शन नंबर फोर्थ. 52 6 January इज सेलिब्रेटेड ॲज डॅश डॅश डे. कोणता डे आहे तो ऑप्शन नंबर टू जर्नलिस्ट. ओके ऑप्शन नंबर टू जर्नलिस्ट. 53 डॅश डॅश इज द बर्थ डेट ऑफ मेजर ध्यानचंद इज सेलिब्रेटेड ॲज द नॅशनल स्पोर्ट डे इन इंडिया. आणि त्याचं योग्य उत्तर होतं 29 August. ओके 29 August. नेक्स्ट क्वेश्चन आहे अंडर द लीडरशिप ऑफ सोशलिस्ट लीडर डॅश डॅश वुमन इन वुमन पार्टिसिपेटेड इन डेमॉन्स्ट्रेशन विच केम टू बी नोन ॲज लाटणी मोर्चा. ओके लाटणी मोर्चा आणि त्याचं योग्य काय होतं उत्तर मृणाल गोरे ऑप्शन नंबर टू 1972. ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे विच इंडस्ट्री इज नोन ॲज सनराईज सेक्टर. आणि त्याचं योग्य उत्तर तुम्ही सांगितलं होतं ऑप्शन नंबर टू ऑटोमोबाईल इंडस्ट्री. ओके सनराईज सेक्टर आला का तुम्ही ऑटोमोबाईल इंडस्ट्री लक्षात ठेवायचं आहे. 56 आहे इन द इयर 1983 द इंडियन क्रिकेट टीम ओन द वर्ल्ड कप अंडर द कॅप्टनशिप ऑफ. त्याचं योग्य उत्तर होतं तर कपिल देव. 1983 म्हटला
कपिल देव ओके आणि वर्ल्ड कप हे लक्षात ठेवायचं तुम्ही. आणि कॅप्टन जर विचारलं तुम्हाला तर कॅप्टनसुद्धा कोण कपिल देव. ठीक आहे, ऑप्शन्स लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, आता आपण परत पुढचे क्वेश्चन बघूया. 57 ओके 57 ठीक, मराठी बघूया आणि मग त्यानंतर इंग्लिश बघूया. 57 भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाचा सर्वात मोठा प्रयत्न डॅश डॅशव्या घटना दुरुस्तीत झाला. घटना दुरुस्ती तुम्हाला सांगायची आणि कसली पण लोकशाही विकेंद्रीकरणाचा, भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाचा सर्वात मोठा प्रयत्न डॅश डॅश. तो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 73 अँड 74. एस कोमल, भाग्यश्री, '73, '73 व '74 या घटना दुरुस्तीत झाला. 58 निवडणूक आयोग या भारतातील स्वायत्त यंत्रणेची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमाने झाली. कलम दिलेले आहेत आणि ते कलम तुम्हाला ओळखायचे आहे. 58 क्वेश्चन आहे तो आणि त्याचं योग्य उत्तर आहे, त्याला तुम्हाला ऑप्शन दिलेत बघा, कलम 314, कलम 324, कलम 334, कलम 344. निवडणूक आयोग आणि कलम कोणत्या कलमाशी संबंधित आहे. कलम 324 ओके, कलम 324 संबंधित आहे, लक्षात ठेवा. 324 एस आदेश, सानिका, कावेरी, कोमल, 324 उत्तर बरोबर दिलेलं आहे. 324 बरोबर आहे. निवडणूक आयोग प्रश्न आला ना, 324 लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतं. निवडणूक आयुक्त यांची नेमणूक, फर्स्ट आहे राष्ट्रपती, सेकंड प्रधानमंत्री, थर्ड आहे लोकसभा सभापती आणि चौथा आहे उपराष्ट्रपती. याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती, ऑप्शन नंबर फर्स्ट राष्ट्रपती. ओके ऑप्शन नंबर फर्स्ट राष्ट्रपती हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी प्रदेश व आदिवासी उठाव यांच्यातील अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य जोडी ओळखायची तुम्हाला. फर्स्ट आहे छोटा नागपूर, सेकंड रामोशी, सेकंड आहे ओडिशा गोंड, महाराष्ट्र कोळी, बिहार मुंडा, असे चार ऑप्शन्स आहेत. त्याच्यापैकी चुकीचं कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. आणि याचं योग्य उत्तर चुकीचं कोणतं आहे कोणाला माहिती आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट छोटा नागपूर रामोशी, हे उत्तर काय आहे तर चुकीची जोडी आहे. अयोग्य जोडी विचारली आपल्याला आणि ती अयोग्य आहे. ओके नेक्स्ट क्वेश्चन 61 भारतीय लोकशाही समोरील आव्हानेमधील विसंगत घटक ओळखा. विसंगत लोकशाही समोरील आव्हाने, दहशतवाद, भ्रष्टाचार, नक्षलवाद, पर्यावरणाचा ऱ्हास, हे चार ऑप्शन्स आहेत. भारतीय लोकशाही समोरील आव्हानेमधील विसंगत वेगळा कोणता, दहशतवाद, भ्रष्टाचार, नक्षलवाद. ओके हे तीनही राईट, लोकशाही समोरील आव्हाने होती. दहशतवाद पण होता, भ्रष्टाचार पण होता आणि नक्षलवाद पण होता. ठीक, म्हणजेच मग कोणता नव्हता तर पर्यावरणाचा ऱ्हास हा काय आहे, विसंगत आहे. ओके हा विसंगत आहे. ठीक, म्हणून योग्य उत्तर आहे पर्यावरणाचा ऱ्हास. लोकशाहीचा गाभा कशास म्हणतात. लोकशाहीचा गाभा कशास म्हणतात. ऑप्शन्स आहेत तुम्हाला, प्रौढ मताधिकार, सभेचे विकेंद्रीकरण, थर्ड राखीव जागांचे धोरण, चौथा आहे न्यायालयीन निर्णय. असे चार ऑप्शन्स आहेत, प्रौढ मताधिकार, सभेचे विकेंद्रीकरण, राखीव जागांचे धोरण, न्यायालयीन निर्णय. असे चार ऑप्शन्स आहेत आणि या चार ऑप्शन्सपैकी बरोबर इथे पर्यावरणाचा एस आणि याचं योग्य उत्तर आहे सभेचे ऑप्शन नंबर 2 सभेचे विकेंद्रीकरण. ओके सभेचे विकेंद्रीकरण, लोकशाहीचा गाभा म्हटलं तर ऑप्शन नंबर 2 सभेचे विकेंद्रीकरण लक्षात ठेवा. ओके हे होते मराठीत, आता इंग्लिशमध्ये बघूया. इंग्लिशमध्ये फास्ट बघूया कारण इंग्लिशच्या विद्यार्थ्यांनी मराठीत पण बघितले होते. सेव्हरल अटेम्प्ट्स वेअर मेड टुवर्ड्स डेमोक्रॅटिक
this centralization. One of these attempts was the dash dash amendment to Indian Constitution. तर त्याचं आपण कलम बघितले होते 73 आणि 74, ऑप्शन नंबर थर्ड. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन विच हॅज इस्टॅब्लिश इलेक्शन कमिशन ॲज ऑटोनॉमस बॉडी. तुम्ही बी फास्ट उत्तर द्यायचं आहे ज्यांना माहिती आहेत. तर होतं आर्टिकल 324. हु अपॉइंट्स द इलेक्शन कमिशनर इन इंडिया? प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, स्पीकर ऑफ लोकसभा, व्हाईस प्रेसिडेंट. त्याचं ऑप्शन नंबर फर्स्ट प्रेसिडेंट होता, राईट. ओके, 60. विच वन ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट? रॉन्ग पेअर इन कन्सर्न विथ द रिजन अँड द मुवमेंट रेज इन इट. छोटा नागपूर, रामोशी, ओरिसा गोंड, महाराष्ट्र कोली, बिहार मुंडा, असे चार ऑप्शन्स होते. यांच्यापैकी रॉन्ग कोणते आहे? तर छोटा नागपूर, रामोशी. 61 काय म्हटलं आहे बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग इज इरिलिव्हंट टू द चॅलेंजेस फेस बाय द इंडियन डेमोक्रेसी? इंडियन डेमोक्रेसी. ओके, इंडियन डेमोक्रेसीला अडचण कोणाकोणाची प्रॉब्लेम येत होता? टेररिझमचा पण येत होता, करप्शनचा पण होता, नक्सलिझम त्याचा पण होता, नक्षलवादी. फक्त एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन हे याच्यामध्ये विसंगत आहे, म्हणून ऑप्शन नंबर फोर्थ राईट आहे. ओके, 62. द इसेन्स ऑफ डेमोक्रेसी इज डॅश डॅश युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचेसी, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, पॉलिसी ऑफ रिझर्वेशन ऑफ सीट्स अँड ज्युडिशियल डिसिजन्स. आणि याचं उत्तर दिलं होतं आपण ऑप्शन नंबर टू, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर. ओके, अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 62 पर्यंत बघितले. आता पुढचं बघूया आपण 63. ओके, 63 बघूया. 63 फर्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणलं आहे. ब्रिक्स या आंतरराष्ट्रीय संघटनेत खालीलपैकी कोणत्या देशाचा सहभाग नाही? सहभाग नाही ब्रिक्स या आंतरराष्ट्रीय संघटनेत पुढीलपैकी कोणत्या देशाचा सहभाग नाही? ऑप्शन्स आहेत भारत, इंग्लंड, चीन आणि रशिया. ब्रिक्स आलं तर यापैकी कोणत्या देशाचा सहभाग आहे? त्याच्यामध्ये तीन येतील आणि कोणाचा नाही आहे. मग याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर टू, इंग्लंड, राईट. भारताचा आहे, चीनचा आहे, रशियाचा आहे, कोणाचा नाही आहे. ब्रिक्स या आंतरराष्ट्रीय संघटनेत पुढीलपैकी कोणत्या देशाचा सहभाग नाही? तर ऑप्शन नंबर टू, इंग्लंड. ओके, येस कावेरी, सानिका, इंग्लंड बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 2005 भारत आणि अमेरिका यांच्यातील नागरी अणु सहकार्य कराराला भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री आणि अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी मान्यता दिली. राजीव गांधी, पी व्ही नरसिंह राव, डॉक्टर मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी. 2005. ओके, 2005 मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील नागरी अणु सहकार्य करार. आणि याचं योग्य उत्तर चार ऑप्शन दिले, राजीव गांधी, पी नरसिंह राव, डॉक्टर नरसिंह राव आणि मनमोहन सिंग आणि अटल बिहारी वाजपेयी. असे चार ऑप्शन्स आहेत, या चार ऑप्शन्सपैकी तुम्हाला ओळखायचं आहे. आणि त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर मनमोहन सिंग, ऑप्शन नंबर 3. येस, ऑप्शन नंबर 3 कोणी कोणी उत्तर दिलेलं आहे? मनमोहन सिंग ऑप्शन नंबर 3, डॉक्टर मनमोहन सिंग हे राईट आन्सर आहे. ओके, येस कावेरी, राईट. नेक्स्ट, भारताच्या कोणत्या दिशेला सागरी किनारा नाही? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. ओके, ऑप्शन नंबर 4 उत्तरला, राईट. तिकडे कोण आहे? पाकिस्तान, चीन वगैरे आहे, तिकडे नाही आहे. बाकी आहे, पूर्व आहे, पश्चिम आहे, दक्षिण आहे, उत्तरेला नाही आहे सागरी किनारा. 66 गटात न बसणारा घटक शब्द ओळखा. हिम, गारा, बर्फ आणि पर्जन्य. हिम म्हणजेच बर्फ, गारा म्हणजेच बर्फ, बर्फ म्हणजेच बर्फ, पर्जन्य. या चारींमध्ये कोण वेगळा आहे? तर कोण वाटतो तुम्हाला? पर्जन्य, हिम, गारा, बर्फ. ऑप्शन नंबर 4. ओके, ॲक्च्युली काय दिलं आहे माहिती का? की याचं गटात न बसणारा याच्यामध्ये दिलेलं आहे ऑप्शन्स. तुम्ही पर्जन्य सांगताय पण तुम्हाला लक्षात येतं आहे का की हिम, गारा, बर्फ, पर्जन्य. हिम पण आकाशातून हिमवर्षाव होतो, गारांचा पाऊस पडतो, पर्जन्य बी वरूनच पडतो, बर्फ
बर्फ नाही म्हणत ना आपण, हे हिम पडतोय म्हणून ऑप्शन थर्ड दिलेला आहे याच्यामध्ये, बरोबर हा चुकीचा आहे याच्यामध्ये असा दिलेला आहे थर्ड. हिम हिम गारा बर्फ पर्जन्य याच्यामध्ये. ठीक आहे चला मागे पुढच्या क्वेश्चनवर गेली, पुढच्या क्वेश्चनवर जाऊया आपण. आणि वरती मात्र हिम गारा बर्फ आणि पर्जन्य याच्यामध्ये जे ॲन्सर दिलं आहे माझ्याकडे ते बर्फ आलेलं आहे. ओके तर 67 भारताचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा जास्त असूनही भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे, कारण विचारलं आहे. फर्स्ट आहे भारताची लोकसंख्या जास्त आहे, भारताची लोकसंख्या कमी आहे, ब्राझीलची लोकसंख्या जास्त आहे, भारत व ब्राझील लोकसंख्या समान आहे, असे चार ऑप्शन्स आहेत. भारताचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा जास्त असूनही भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे असं का? हां तर भारताची लोकसंख्या जास्त आहे ऑप्शन नंबर फर्स्ट, म्हणून तर दरडोई उत्पन्न काय होऊन जातं, कमी होऊन जातं आपलं. येस ऑप्शन नंबर फर्स्ट राईट आहे, येस लोकसंख्या जास्त आहे स्थानिक आहेत. 68 वाहतुकीचे महत्त्व अयोग्य विधान कोणते आहे, याच्यामध्ये चारहीमध्ये अयोग्य कोणतं आहे, व्यापार विस्तार, जलद औद्योगिकरण, पर्यटन विकास, रोजगार संधीची कमतरता. चार ऑप्शन्स आहेत तुम्हाला, चार ऑप्शन्सपैकी तुम्हाला ओळखायचं आहे, व्यापार विस्तार, जलद औद्योगिकरण, पर्यटन विकास, रोजगार संधीची कमतरता. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, एस प्रकाश कोमलने दिलेला आहे, रोजगार संधीची कमतरता राईट आहे. वाहतुकीचे महत्त्व अयोग्य विधान कोणते, तर रोजगार संधी बाकीचा संबंध आहे वाहतुकीशी, रोजगार संधीचा काही संबंध नाही. भारतातील अतिपूर्व व अतिपश्चिम टोकांवरील रेखावृत्तामधील वेळेचे फरक किती मिनिटांचा आहे, पूर्व व अतिपश्चिम टोकावरील रेखावृत्त, ओके रेखावृत्त आणि तुम्हाला सांगितलं वेळेचा फरक किती मिनिटांचा आहे, किती मिनिटांचा आहे, 110 120 130 140 असे चार ऑप्शन्स आहेत. 120 ओके ऑप्शन नंबर 2 120 करेक्ट आहे. एस कोमल नंतर भाग्यश्री सानिका सर्वांनी 120 बरोबर दिलेलं आहे. ठीक आहे इंग्लिशमध्ये बघूया, इंग्लिशमध्ये फास्ट बघूया. तर 63 आयडेंटिफाय द नेशन विच इज नॉट अ मेंबर ऑफ ब्रिक्स, वी आर ICS अँड इंटरनॅशनल, याचं आन्सर होतं ऑप्शन नंबर 2 इंग्लंड. ओके त्यानंतर US सिव्हिल न्यूक्लिअर ॲग्रीमेंट वॉज साईन्ड बाय द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया अँड जॉर्ज W. बुश अमेरिकन प्रेसिडेंट, त्याचं योग्य उत्तर डॉक्टर मनमोहन सिंग. इंडिया हॅज नो कोस्ट लाईन अलॉंग द डॅश डायरेक्शन, ईस्ट वेस्ट साऊथ अँड नॉर्थ, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 नॉर्थ. ओके नो कोस्ट लाईन म्हणजे सागरी किनारा. त्यानंतर आहे आयडेंटिफाय द ऑड मॅन आउट, स्नो हेलस्टोन आईस आणि रेनफॉल, हे सगळे वरून खाली पडणारे, आईस त्याच्यामध्ये आपल्याला वेगळा दिलेला आहे. ओके 67 आहे दो इंडिया हॅज अ हायर नॅशनल इन्कम ॲज कम्पेअर टू ब्राझील, द पर कॅपिटा इन्कम ऑफ इंडिया इज लोअर दॅन ब्राझील बिकॉज द पॉप्युलेशन ऑफ इंडिया इज मोर, बरोबर द पॉप्युलेशन ऑफ इंडिया इज मोर, दरडोई उत्पन्न त्यामुळे कमी आहे. 68 आहे आयडेंटिफाय द रॉंग स्टेटमेंट रिगार्डिंग इम्पॉर्टन्स ऑफ पॉप्युलेशन, एक्सपान्शन ऑफ ट्रेड, रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन, टुरिझम डेव्हलपमेंट, लॅक ऑफ एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज, लॅक ऑफ एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. इंडिया टू हॅज अ लार्ज लॉन्गिट्युडनल एक्सटेंट, द डिफरन्स बिटवीन द टू एक्स्ट्रीम मोस्ट पॉईंट इज ऑप्शन नंबर 120 मिनिट्सचं डिफरन्स आहे. ओके ठीक अशा पद्धतीने आपण 69 बघितलेलं आहे आणि आपण 70 उद्या बघणार आहोत. ओके बाय थँक्यू.